हे बघ बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत. बघ पोरी, बाप पण रडायला लागलाय. बघ पोरी, बाप पण रडायला लागलाय. बघ पोरी, बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. बघ पोरी, बापाच्या डोळ्यातलं पाणी आलगत पूस. बघ पोरी, आज नाही तर कधीच नाही. बघ पोरी, बापाला सांग, बापाला सांग, बापाला सांग, बापाला सांग, बाप्पा मी असं कुठलं चुकीचं काम करणार नाही. बाप्पा माझ्यावर तुमच्या एवढं कोणच प्रेम करत नाही. बाप्पा मी चुकले. बाप्पा, बाप्पा मी चुकले. पोरी, तुला बाप नसल तर मला डोळ्यासमोर आण, तुझ्या शिक्षकाला डोळ्यासमोर आण. पण पोरी, आज बापाला डोळ्यासमोर आण. बघ आणि शपथ घे. बघ पोरी, कुठल्याही फसव्या चुकीच्या प्रेमासाठी तू घर सोडून जाणार नाहीस. बघ पोरी, नाही जाणार. बघ, बाप बोलवतो म्हणून मी लग्नाला जातो. 12:30 तांदूळ असत. गेल्या 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 बाप म्हणतो, सर आलं, सर आलं. बसा 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 सर, खुर्ची टाका. तांदळाची वेळ होते. तांदूळ पडतं. बघ तांदूळ पडतं. बाप मिरवत असतो लग्न मंडपामध्ये. तुमचा हे ऐका, या बापाची व्यथा. जी व्यथा बापानं कधीच तुम्हाला सांगितली नाही, दाखवली नाही. ए पोरी ऐक, तांदूळ पडतं. बघ लग्नाच्या पंगती उठतात. बघ जेवण लोक आपापल्या घरी जायला निघतात. बघ काही तुला आशीर्वाद द्यायला येतात, तू आशीर्वाद घेत असते. बघता बघता 3 सगळा लग्न मंडप तुझा मोकळा होतो. बघ आणि लग्न मंडपात हे तुझी आई, तुझा बाप आणि तुझी काही पाहुणे उरलेले असतात. आणि 3:30 नवऱ्याबरोबर नटून तटून तू लग्नाच्या बाहुल्यावरती उभी असतेस. आणि नवऱ्याचा हात धरून जशी तू खाली उतरतेस ना पोरी, ए जशी तू खाली उतरतेस ना पोरी, पहिला हंबरडा त्या लग्न मंडपात तुझी आई फोडते. बघ ए पहिला हंबरडा त्या लग्न मंडपामध्ये तुझी आई फोडते. आणि पळत पळत येऊन तुला मिठी मारते. कारण त्या आईला कळतं 20 तळहाताच्या फोडासारखं ज्या लेकीला जपलं ती लेक आता या क्षणापासून दुसऱ्याची होणार. म्हणून पहिला हंबरडा आई फोडते. जशी आई हंबरडा फोडते तशी तू आईला मिठी मारून रडतेस. आई नको की ग रडू, जाऊ कसं मी. त्यावेळेला तुझी आई म्हणते, पोरी ए पोरी आज घरी कसं जाऊ पोरी, घराच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी, घराच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी, आज घरी कसं जाऊ पोरी, आज घरी कसं जाऊ. त्यावेळेला तुझा शेजारी उभा असलेला भाऊ हळूच म्हणतो, दीदी परत कधी येणार ग, दीदी परत कधी येणार, मी तुला खूप त्रास दिला. तेव्हा भावाला पकडून जोरात तू हंबरडा फोडतेस. कारण आता जाणं तुझ्या हातात असतं, येणं तुझ्या हातात नसतं. बघ पोरी, तू हंबरडा फोडून भावाला सांगतेस, नको त्रास देऊ बाबांना, नको त्रास देऊ आईला. ए इतक्यात तुझी आजी रडायला लागते, तुझ्या मैत्रिणी रडायला लागतात, सगळे पाहुणे पै रडायला लागतात. आणि आता ऐक बघ पोरी, हे बघ, आणि त्याच लग्न मंडपामध्ये तुझा बाप मिरवत असतो. बघ त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप फिरत असतो. बघ आणि काय होता. बघ पळत पळत तिथं बाप येतो. बघ सगळ्यांना ओरडतो, सगळ्यांना ओरडतो. का रडताय रा, कशासाठी रडताय, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे. कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही. ए बाप, बाप सगळ्यांना ओरडतो, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. बघ त्या गाडीपर्यंत घेऊन जातो, गाडीचा दरवाजा स्वतः उघडतो, तुम्हा दोघांना त्या गाडीत बसवतो. आणि हात जोडून हळूच म्हणतो, दीदी काळजी घे ग स्वतःची, दीदी काळजी घे ग स्वतःची. दरवाजा बंद होतो, तुझी गाडी निघून जाते पोरी. आणि तुला काय वाटतं, माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनामध्ये ठेवलं. इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, या मैत्रीण इकडं का गेलीस, एवढा का वेळ झाला. ए माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं माझ्या बापानं. आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप रडला नाही. पोरी चूक, पोरी चूक.
तुला अर्धात सिनेमा माहित आहे पुरी, पुढचा सिनेमा मी सांगतो बघ, आणि जर तुला बाप कळाला तर या क्षणापासून बापाला कधी मान खाली घालायला लावू नकोस बघ पुरी। हे बघ, जशी तुझी गाडी निघून जाते आता तुझा बाप काय करतो बघ। हे बघ ऐक पुरी, जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो, तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो, तुझं किती र पैसे घे बाबा, तुझं किती र पैसे घे बाबा, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील आजच घे। त्या लग्न मंडपवाल्याचं पैसे देतो, जेवणवाल्याचं पैसे देतो, बस्तवाल्याचं पैसे देतो, वाजंत्र्यांना बोलवतो इकडे यार चांगलं वाजवलं सा, हे घ्या पैसे। पोरी आईची शपथ घेऊन तुला सांगतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुझा बाप त्या लग्न मंडपात तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो, कमवलेलं सगळं वाटतो। आणि पुढं आता काय करतो बघ, संध्याकाळी पळत पळत घरी जातो पोरी, घरातलं तुझं कपाट उघडतो आणि तुझ्या कपाटातल्या प्रत्येक वस्तूला पकडून पकडून रात्रभर जो हंबरडा फोडतो, उशी आणि अंतरून जो ओलं करतो, त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे। तुझी वस्तू हातात घेऊन त्या वस्तूवर डोका पडतो, माझी लेक म्हणून रात्रभर घरात लहान पोरासारखा धिंगाणा घालतो बघ, त्याचं नाव बाप आहे। तुझी आई म्हणते आओ सावरा की स्वतःला कार अडताय, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून 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 रात्रभर तुझ्या आईचा खांदा ओला करतो, त्याचं नाव बाप आहे। 4 दिवस तापानं जो फणफणतो, माझी पोरगी पोरगी म्हणतो, अण्णाचा कण सुद्धा मुखात घेत नाही बघ पोरी 4 दिवस, त्याचं नाव बाप आहे पोरी। मग आता मला सांग, तुझं शरीर एवढं स्वस्त आहे का पोरी, हे तू एवढी स्वस्त आहेस का पोरी, सांग मला आता। हे पोरी, हे बघ, हे पोरी, हे मी बघितलंय बघ, मी बघितलंय महाराष्ट्रामधला बाप कसा झुकलेला आहे बघ। पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ पोरी, हे बघ, हे पोरी, पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ पोरी, जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला, ज्या बापाने लक्षात घ्या आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझा विचार केला, तो बाप लाचार झालेला असतो बघ, पोलीस स्टेशनला अशी मान खाली घालून उभा असतो बघ पोरी, आणि पोलिसांना सांगत असतो, साहेब साहेब 2 दिवस झालं माझी लेख घरी आली नाही साहेब, 2 दिवस झालं माझी लेख घरी आली नाही साहेब, कॉलेजला म्हणून गेली साहेब आणि घरी आली नाही साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, 2 दिवस झालं माझी पोरगी घरी आली नाही, अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब आम्ही घेतला नाही साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा। हे पोरीनो, जो बाप तुमच्यासाठी नागडा राहिला त्या बापाला लाचार करून पोलीस स्टेशनला तुम्ही उभं करणार काय पोरीनो? हे ऐक गं, कोणीतरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझ्या आयुष्यामध्ये येतो 2 महिन्यासाठी नाही तर 2 वर्षासाठी कोणीतरी येतो, आणि त्या पोरासाठी, त्या पोरासाठी, त्या प्रेमासाठी, त्या फसव्या प्रेमासाठी, त्या नालायक पोरासाठी, लक्षात घ्या, 20 वर्षाच्या बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर थुकून पोरीनो तुम्ही जाताच कसं ग? महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरीला माझा हा प्रश्न आहे। हे पोरी, तो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला त्या बापाच्या तोंडावर थुकतेस आणि निघून जातेस त्या नालायक पोरासाठी, त्या हरामी पोरासाठी, तुझ्यापेक्षा वयानं 10-10 वर्षाचा मोठा असतो, तुझ्या तुझ्यापेक्षा 10-10 वर्षानं मोठा आहे, जो जो लक्षात घे मावा खातो, जो दारू पितो, कदाचित ज्याचं लग्न सुद्धा झालेलं असतं पोरीनो। तुम्हाला झालंय तरी काय पोरीनो? हे पोरीनो, तुम्ही असलं प्रेम करूच कसं शकता? बापाला पोलीस स्टेशनला उभं करूच कसं शकता पोरीनो? हे पोरीनो, हे ऐका ग, हे प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला फसवलं जातंय, प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला विकलं जातंय, प्रेमाच्या नावाखाली तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातोय, प्रेमाच्या नावाखाली तुमच्या शरीराचं तुकडं केलं जातात, फ्रीज मध्ये ठेवले जातात, प्रेमाच्या नावाखाली हे मिक्सर मध्ये घालून तुमच्या शरीराचं तुकडं बारीक केलं जातात, तुम्हाला कळत नाही का ग पोरीनो? हे 6-6 महिने तुमच्या शरीराचा उपभोग घेऊन तुम्हाला रस्त्यावर सोडून दिलं जातंय पोरीनो, पोरीनो,
एवढं स्वस्थ शरीर आहे का तुझं? तू आव जिजाऊ आहे, तू झाशीची राहणी आहे, तू सावित्री आई आहे, तू कल्पना चावला हे पोरी, एवढी स्वस्थ आहेस का ग पोरी? कशासाठी घर सोडून जातेस पोरी? हे बघ, ते प्रेम नाही बघ पोरी. जो पोरगा तुझ्या आई बापाला पायाखाली घ्यायला लावतो आणि आई बापाला त्याच्या तोंडावर थुकून आई बापाच्या जो पोरगा तुला घेऊन जातो, तो पोरगा तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही बघ पोरी. तो पोरगा तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. हे पोरा, जर झालंच एखाद्या पोरगीवरती प्रेम, तर हे तुझं शिकण्याचं वय आहे बघ. शिख, चांगला कर्तृत्वानं मोठा हो, प्रचंड मोठा हो, आणि छाती ठोकून त्या पोरीच्या बापासमोर उभा राहा आणि सांग बापाला, हे तुमची पोरगी मला आवडते, पण स्वतःच्या कर्तृत्वावरती मी उभं राहिलोय. तुमच्या पोरगीला सांभाळण्याची ताकद आणि धमक माझ्यात आहे, माझ्यात आहे. पण जर तिचा हात तुम्ही माझ्या हातात दिला तरच तिला घेऊन जाणार, अन्यथा घेऊन जाणार नाही. याला मर्द म्हणतात बघ पोरा. हे खरं छत्रपतींचं रक्त आहे बघ पोरा, हे खरं छत्रपतींचं रक्त आहे. प्रेमाला विरोध नाही बघ. शाहू फुले आंबेडकर चळवळीतला माणूस आहे मी. हे प्रेमाला विरोध नाही पोरी ना, पण हे असलं कसलं प्रेम बापाला कुत्र्यासारखं उभं करता. हे आणि 6-6 महिने तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन जेव्हा तुला रस्त्यावर सोडून दिलं जात ना पुरी, हे तेव्हा ज्या बापाच्या तोंडावर थुकून गेलेली असतेस ना, त्या बापाला तू फक्त एक फोन करते, तेव्हा बाप म्हणतो पोरी सगळं माफ आहे पोरी, घरी ये पोरी. याला प्रेम म्हणतात पोरी नो. आणि हे प्रेम तुमच्यावर फक्त तुमचा बापच करू शकतो पोरी नो. ऐका, घसा तोडून सांगतोय, रक्त आठवून सांगतोय, कारण या महाराष्ट्रातली आणि या भारतातली प्रत्येक पोरगी माझी लेख आहे, लक्षात घ्या, माझी लेख आहे. म्हणून सांगतोय पोरी नो, हे तुम्हाला कधीच कोणी सांगणार नाही पोरीनो. हे पोरीनो, तुमचं तुकडं केलं आणि हे पेपरला जेव्हा छापून येतं तेव्हा त्या बापानं कसं जगायचं पोरीनो? त्या बापानं कसं जगायचं? काय ग, बापाच्या तोंडावर थुकतेस, तुझा धर्म सोडून तू निघून जातेस? हे पोरी, तुला तुझा धर्म माहिती आहे का? तुला तुझी माती माहिती आहे का? तुला तुझा बाप माहिती आहे का पोरी? हे पोरीनो, हे प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला विकलं जातंय ग परदेशात नेऊन. हे तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातोय. बस बस. आणि आता तुला शेवटचं सांगतो बघ, जायचंच आहे ना तर नक्की जा, जायचंच आहे ना तर नक्की जा. दिली परवानगी तुला, पण एक काम कर आणि जा, एक काम कर आणि जा. 20 वर्ष बापानं तुला खाऊ घातलं ना पोरी, 20 वर्ष बापानं तुला खाऊ घातलं ना पोरी. जाण्याच्या अगोदर बापाला सांग, पप्पा आज मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचंय, पप्पा माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचंय. तुझा बाप आनंदी होईल बघ, तुझा बाप आनंदी होईल. पोरी भराव म्हणाल तेव्हा बापाचं जेवणाचं ताट तयार कर, पण त्या ताटामध्ये चोरून विष घाल पोरी. विषानं भरलेलं ते ताट बापाजवळ घेऊन जा. विषानं भरलेला तो घास बापाला चार. तुझ्या डोळ्या देखत तुझा बाप मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यांना बघ आणि मग निघून जा पोरी, कारण जिवंतपणीच मरण तुझा पाप नाही सहन करू शकणार पोरी, नाही सहन करू शकणार. या डोळ्यातल्या अश्रूंना न्याय द्या पोरीनो. बापासाठी आलेले हे अश्रू आहेत पोरीनो. कुठल्या लुंग्या सुंग्यासाठी बापाला सोडून जाऊ नका. झालं प्रेम तर बापाला सांगा. बाप पण बदललाय आता, बाप तुमच्या पाठीशी उभं राहील पोरीनो. यस. आणि आज हे परिवर्तन मला हवं.
ती एकही मुलगी चुकीचा निर्णय घेणार नाही पुढे. जेव्हा एखाद्या बापाची पोरगी घरातून निघून जाते ना, तेव्हा तो बाप पहिल्यांदा पोलिसांच्या जाण्याच्या अगोदर तिच्या मैत्रिणीकडे जातो. तुला माहिती आहे का ग माझी दीदी कुठे गेले? आणि पोरीनो, तुम्हाला सगळं माहिती असतं पण तुम्ही त्या बापाला सांगत नाही. पोरीनो, तुम्हाला माहिती असतं तुमची मैत्रीण कुठं गेले, कोणाबरोबर गेले, शाळेमध्ये तिचं काय काय सुरू आहे, तुम्हाला माहिती असतं पण तुम्ही त्या बापाला सांगत नाही. पोरीनो, तेव्हा तुम्ही एका बापाचा नाही, तुमच्या पण बापाचा खून करत असता. पोरीनो, तुम्ही अशा प्रकरणात तुमच्या मैत्रिणीला कधीच मदत करू नका. पोरीनो, कधीच मदत करू नका. ऐका पोरीनो, ऐका. हे पोरीनो, हे डोळ्यातले अश्रू एका बापासाठी आहेत ना, तर याला न्याय द्या. बघास, एक ही पोरगी या गावातली या शाळेतली चुकीच्या मार्गाने जाणार नाही. बघ, प्रेम नसतच मुळी, हे आकर्षण आहे पोरी, हे आकर्षण आहे. हे बघ, हा शरीराचा खेळ आहे बघ पोरी, म्हणून तुला सांगतोय आज नाही तर कधीच नाही. बघ पोरी, तुझा उजवा हात वरती कर. सगळ्या पोरांनी उजवा हात आपला वरती करायचा आहे, उजवा हात वरती करायचा आहे सगळ्याने. हे आज नाही तर कधीच नाही. पोरानो, पोरीनो, फक्त एक मिनिट द्या तुमच्या आयुष्यातला माझ्यासाठी. हे बघ, हे एक मिनिट द्या, तुमचा उजवा हात वरती करा आणि शांतपणे तुमच्या डोक्यावरती ठेवा. ठेवा पोरीनो, तुमचा उजवा हात डोक्यावरती ठेवा. आज नाही तर कधीच नाही रे, आज नाही तर कधीच नाही. उजवा हात डोक्यावरती ठेवा आणि आता डोळे झाका. एका मिनिटासाठी डोळे झाका पोरीनो, फक्त एक मिनिट. हे बघ, आज नाही तर कधीच नाही हा दिवस परत तुझ्या आयुष्यात येणार नाही. बघ, कदाचित मी सुद्धा परत तुला दिसणार नाही. बघ पोरी, हे तुझ्या बापाच्या नात्याने सांगतोय. बघ, बापाला जे सांग येत नाही ते मी सांगतोय. बघ, डोळे झाक पोरी, डोळे झाक. आणि मी सांगतोय तेवढं कर. आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर. आण बघ, आजपर्यंत तुझ्या बापाला डोळ्यासमोर आणलं नव्हतंस. बघ, आज आण बघ पोरी. हे पोरा, चल डोळ्यासमोर तुझ्या बापाला आण. बघ, हे पोरी, आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण. बघ, तुझा बाप तुझ्या समोर उभा आहे. बघ पोरी, उभा आहे. बघ पोरी, हे बघ, तो भुकेला बाप. ए, तुझ्यासाठी फाटकी तुटकी कपडे घालणारा बाप तुझ्या डोळ्यासमोर उभा आहे. बघ पोरी, पोरी बघ बापाला. हे बघ, तू 2 वर्षाची होती तेव्हा तू बापाला म्हणायचीस, पप्पा माझ्यासाठी घोडावा, पप्पा पप्पा माझ्यासाठी घोडावा. तो बाप आण. बघ पोरी, डोळ्यासमोर आण. बघ, हे बघ, बाप तुझा तुझ्यासाठी घोडा व्हायचा. बघ, 2 हात खाली करून घोडा व्हायचा. तू बापाच्या पाठीवर बसायचीस आणि माझा घोडा 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 म्हणायचीस. बघ पोरी, तो बाप डोळ्यासमोर आण पोरी. आता तू बापाला म्हणायचीस, पप्पा माझ्यासाठी आता हत्ती व्हा की पप्पा, माझ्यासाठी आता हत्ती व्हा की पप्पा. मग तुझा बाप तुझ्यासाठी हत्ती व्हायचा. बघ, तो बाप आण. बघ पोरी, डोळ्यासमोर आज नाही तर परत कधीच नाही. बघ, आज नाही तर परत कधीच नाही. बघ पोरी, आण. घे, तुझी आई रागवली तर तू रडत उंबऱ्यावरती बसायचीस. बघ, जसा बाप येईल तशी बापाला सांगायचीस, पप्पा मम्मीनं मला मारलं, पप्पा मम्मीनं मला रागवलं. तेव्हा तुझ्या आईला ओरडणारा, तुझ्यासाठी तुझ्या आईला सगळ्यांना ओरडणारा तो बाप डोळ्यासमोर आण पोरी, आण पोरी. आणि तुला बाप नसल तर मला डोळ्यासमोर आण पोरी, तुला बाप नसल तर तुझ्या शाळेतला शिक्षक डोळ्यासमोर आण पोरी. पण आज बापाला डोळ्यासमोर आण पोरी, डोळ्यासमोर आण पोरा, बापाला डोळ्यासमोर आण. आण आणि मार मिट्टी पोरी बापाला. आजपर्यंत मिट्टी मारली नव्हतीस, आज मिट्टी मार पोरी बापाला. बापाला मिट्टी मार पोरी, बापाला मिट्टी मार. आणि सांग बापाला, पप्पा चुकले मी, पप्पा पप्पा चुकले मी, पप्पा पप्पा चुकले मी, पप्पा चुकले मी, पप्पा चुकले मी, पप्पा पप्पा मी आता असं कुठलंच वाईट काम करणार नाही. पप्पा सांग बापाला पोरी. हे बघ, बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत. बघ पोरी, बाप पण रडायला लागलाय. बघ पोरी, बाप पण रडायला लागलाय. बघ पोरी, बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. बघ पोरी, बापाच्या डोळ्यातलं पाणी अलगत पुस. बघ पोरी, आज नाही तर कधीच नाही. बघ पोरी, बाप
बापाला सांग, बापाला सांग, बापाला सांग, बापाला सांग, बाप्पा मी असं कुठलं चुकीचं काम करणार नाही बाप्पा, माझ्यावर तुमच्या एवढं कोणच प्रेम करत नाही बाप्पा, मी चुकले बाप्पा, बाप्पा मी चुकले पोरी, तुला बाप नसल तर मला डोळ्यासमोर आण, तुझ्या शिक्षकाला डोळ्यासमोर आण, पण पोरी आज बापाला डोळ्यासमोर आण बघ आणि शपथ घे बघ पोरी, कुठल्याही फसव्या चुकीच्या प्रेमासाठी तू घर सोडून जाणार नाहीस बघ पोरी, नाही जाणार बघ पोरी, तुझा जीव गेला तरी बेहत्तर बघ पोरी, तुझा जीव गेला तरी बेहत्तर बघ पोरी, पण बापाला कुत्र नाही बनवणार पोरी, आईला कुत्र नाही बनवणार का पोरी, नाही बनवणार, जा आतमध्ये जा बघ पोरी, ही शपथ कायमची आहे बघ, हा विश्वभरासाठी आहे बघ, हे पोरी हे पोरा कुठलंच व्यसन करणार नाही, कुठल्याच पोरगीला तू घेऊन रातोरात निघून जाणार नाहीस बघ, हे पोरा घे शपथ रे पोरा, ए तुझी बहीण तुझ्या घरामध्ये आहे बघ, तुझी बहीण जर अशी रातोरात गेली कोण घेऊन गेले तर तुला कसं वाटेल बघ पोरा, या गावच्या सगळ्या लेकी म्हणजे तुझी संपत्ती आहे बघ, तुझी जबाबदारी आहे बघ पोरा, ए हा देश आहे, हा देश आहे, हा देश आहे, ए हा माझा आहे, या देशातला बाप माझा आहे, पोरीनो पोरीनो पोरीनो, बापाला कडकडून मिठी मारा आणि बापाला सांगा पप्पा माझ्यासाठी पप्पा तुम्ही उपाशी राहिला की पप्पा, माझ्यासाठी पप्पा लेख जन्माला आली म्हणून सगळी म्हणाली यार पुरगी, तेव्हा सगळ्याला तुम्हीच सांगितलं माझी लक्ष्मी म्हणून तुम्ही सांगितलं की पप्पा नाही तुम्हाला धोका देणार पप्पा, शपथ घ्यायचे पोरीनं, या गावातली एक ही लेख आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमासाठी जाणार नाही, आपला धर्म कधीच बदलणार नाही, बाप नाही त्याला काय पण नाही पोरीनो, बापाची किंमत मला विचारा पोरीनो, आज अखंड महाराष्ट्र नाही तर भारत माझ्यासाठी टाळ्या वाजवतो, पण त्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माझ्या बापाची टाळी वाजत नाही पोरीनो, माझा बाप लहानपणीच निघून गेलाय ग, आज लाखो रुपये आहेत, करोडो रुपये आहेत, हजारो लोक माझ्या पाठी असतात, माझ्या समोर असतात, पण त्या गर्दीत झाला माझा बाप दिसत नाही, म्हणून आज घरी जायचं माझ्या लेकी आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, बापाला कडकडून मिठी मारायची,